नमस्कार, मी स्वाती पाटील, बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षासाठी महत्वाचा आठवडा हा सुरू झालाय. सत्ता संघर्षावर याच आठवड्यात अंतिम निर्णय येऊ शकतो. शिंदे फडणवीस सरकारचं अस्तित्व हा निकाल ठरवणार आहे, त्यामुळे याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. आपल्याला माहिती आहे, याआधी सत्ता संघर्षाच्या या सुनावणी दरम्यान दोन्ही बाजूंनी आपापली बाजू मांडलेली आहे, दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झालाय. मात्र सर्वोच्च न्यायालयानं अजूनही हा निकाल राखून ठेवलेला आहे आणि हा निकाल या आठवड्यात लागू शकतो. त्यामुळं सत्ता संघर्षावर याच आठवड्यात निकाल जाहीर होणार असल्यानं सगळ्यांचं लक्ष या निकालाकडे लागलेलं आहे. महाराष्ट्रात नेमकं काय होणार, राजकीय परिस्थिती, राजकीय समीकरणं बदलणार का, हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालय काय निकाल देणार आहे, त्यावर महाराष्ट्र सरकारचं भवितव्य अवलंबून असणार आहे. आणि या सगळ्या संदर्भात अधिक तपशील जाणून घेणार आहोत. आपले प्रतिनिधी राहुल झोरे आता आपल्या सोबत आहेत. राहुल, अतिशय महत्वाचा आठवडा राज्याच्या दृष्टीनं असणार आहे, काय नेमकं घडू शकतं, कधीपर्यंत हा निकाल लागू शकतो? राज्यातील सत्ता संघर्षाला जवळपास 10 ते 10 महिने आता पूर्ण झालेले आहेत आणि संपूर्ण सुनावण्या ज्या असतात सुप्रीम कोर्टामध्ये सलग सुरू होत्या. अनेक वाद प्रतिवाद युक्तिवाद या संपूर्ण सुनावण्या दरम्यान रंगले खरे, मात्र अंतिम आठवडा अर्थात 15 मेच्या आधी या संदर्भातला निकाल येऊ शकतो आणि त्याच अंतिम आठवड्याला आता सुरुवात झालेली आहे. एकंदरीत बघितलं तर 5 बेंच जजेस जे सुप्रीम कोर्टातला आहे त्यापैकी 1 जज 15 मेला निवृत्त होत आहेत, रिटायर होत आहेत आणि त्याच्यामुळं त्यापूर्वी हा निकाल, हा अंतिम निकाल जो आहे तो देणं सुप्रीम कोर्टाला बंधनकारक ठरणार आहे. सुप्रीम कोर्ट काय नेमकं निकाल देतंय, याचबरोबर हा निकाल पुन्हा एकदा राखून ठेवत 7 बेंचेसच्या जजेसकडे जातोय का हे देखील पाहावं लागणार. सध्या जर बघितलं तर राज्यातल्या राजकीय घडामोडी ह्या देखील तितक्याच धावपळीत घडत आहेत. खास करून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नाट्यानंतर महाविकास आघाडीमध्ये सुरू असणाऱ्या अंतर्गत कुजबुजी असतील, आता काँग्रेसची बाहेर आलेली नाराजी असेल, याचबरोबर शिंदे फडणवीस सरकारमधील आमदारांच्या मनातली धाकधूक असेल, खास करून शिंदे गटात अपात्रतेचा मुद्दा असेल, दुसऱ्या बाजूला उरलेले जे उद्धव ठाकरे गटातले आमदार आहेत जर निर्णय त्यांच्या विरोधात गेला तर आपलं काय होणार, असं सगळ्यात सत्ताधारी आणि विरोधी बाकावर देखील तेवढी धाकधूक वाढलेली दिसते आणि या टप्प्यावर कोण कोणासोबत थांबेल, कोण कोणाच्या जवळ जाईल, या सगळ्या पार्श्वभूमीवर येणारा हा निकाल हा फक्त राज्याच्या राजकारणाला नाही तर संपूर्ण देशाच्या राजकारणाला देखील कलाटणी देणारा ठरू शकतो. कारण 10 नियम 10 जो आपला महत्वाचा मुद्दा मानला जातोय की ज्या पद्धतीनं एखादा गट आपला पक्ष सोडून गेल्यानंतर त्यानं कुठल्या तरी पक्षात सामील व्हायचं असतं, एक तृतीयांश जर पक्ष गेला तर, मात्र या बाबतीत एक वेगळा पायंडा जो आहे तो या संपूर्ण दरम्यान पाळला गेलाय की बाहेर पडल्यानंतर शिंदे गटानं कुठल्याही पक्षात न जाता आपलाच गट म्हणजे आपणच पूर्णपणे शिवसेना आहोत आणि या बाबतीत निवडणुकीत आपण दिलेला निर्णय देखील शिंदेच्या बाजूने लागला. मात्र आता सुप्रीम कोर्ट काय करते आणि या अंतिम आठवड्यात अर्थात वादळापूर्वीची शांतता जर आपण याला म्हणलं तर काही गैर ठरणार नाही. कारण एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करंडकमध्ये भाजपच्या मित्रपक्षाच्या प्रचारासाठी आहे, दुसरीकडे देवेंद्र फडणवीस आज मुंबईत आहेत, मात्र हा आठवडा अर्थात आठवड्याचा पहिला. राहुल, या सगळ्यात एक महत्वाचा प्रश्न हाही आहे की जर हे 16 आमदार अपात्र झाले तरी मात्र सरकारला कोणताही धोका नाही असं सांगितलं जात आहे. स्वतः शरद पवारांनी देखील काल बोलताना हे म्हटलेलं आहे. त्यामुळे सरकारचं अस्तित्व कितपत धोक्यात आहे म्हणू शकतो की फक्त या 16 आमदारांच्याच अपात्रतेचा परिणाम म्हणून हा निकाल पाहिला जाऊ शकतो? स्वाती, जरी 16 आमदार अपात्र आले तरी देखील सरकारचं बहुमत कुठेही कमी होत नाही, त्यापेक्षा जास्त आकडा हा सरकारकडे असणार आहे. मॅजिक फिगर आपण ज्याला म्हणतो तो देखील या सरकारकडे असणार आहे. एकंदरीत जर बघितलं तर जे आमदार अपात्र होतील त्यांच्या बाबतीत देखील पुनर्वसन कसं करायचं याचा प्लॅन बी जो आहे तो भाजपनं, खास करून शिंदे आणि फडणवीस सरकार दोघांनी मिळून आणि केंद्रीय भाजपनं मिळून तयार केल्याचा माहिती देखील यापूर्वीच आपल्या समोर होती. सर्वात महत्वाचं म्हणजे विधानसभेचे अध्यक्ष यांच्याच अधिकारात जर या 16 आमदारांचा निर्णय आला तर साहजिक आहे हा निर्णय होणारच नाही आणि याचबरोबर त्यांच्या अपात्रतेचे कुठली परिणाम जे आहेत त्यांच्या होणार नाहीत. दुसऱ्या बाजूला राज्यपाल नियुक्त 12 आमदार हे अद्यापही नियुक्त झालेले नाहीत, हे प्रकरण देखील कोर्टाकडे प्रलंबित आहे आणि या प्रकरणात जर निकाल यायचा असेल किंवा निकाल जर विरोधात आला तर पुन्हा एकदा या आमदारांचं म्हणजेच निवडणूक लढून करण्याऐवजी पाठीमागच्या दरवाजानं म्हणजे विधान परिषदेच्या माध्यमातून यांचं काही पुनर्वसन करता येतंय का, याबाबत देखील ताचपडणी जी आहे ही केंद्रीय भाजप आणि केंद्रीय सरकारकडून केली जाते. या सत्यावर जर हे 12 आमदार तसेच्या तसे परत एकदा त्यांचं पुनर्वसन झालं तर या ताकदीवर
परत एकदा विधान परिषदेमध्ये जी ताकद सत्ताधारी पक्षाची वाढते आणि त्यामुळं दोन आमदार अजून 12 ते 14 आमदार यामध्ये येऊ शकतात आणि या टप्प्यावर प्रश्न उरतो तो फक्त आणि फक्त दोन आमदारांचा. याबाबत काय निर्णय होईल हा मात्र नंतरचा मुद्दा. मात्र एकंदरीत परिस्थिती जर बघितली तर सध्याच्या राजकीय घडामोडींकडे पाहता हा निर्णय काय येतोय याचबरोबर सगळ्यांनी आपले आस्ते कदम किंवा थोडस शांत राहणंच पसंत केलंय आणि यामध्ये ज्या अंतर्गत कुरबुडी आहेत अंतर्गत नाराजी आहे ती वेगवेगळ्या कारणांना जरी बाहेर येत असली तरी निकाल समर्थनात आला तर काय विरोधात आला तर काय या सगळ्यांच्या पडद्यामागच्या हालचालींना मात्र चांगलाच वेग आलेला आहे. अगदी राहुल, या सगळ्या पडद्यामागच्या आणि पडद्यावरच्या हालचालींकडेही आपलं लक्ष असणार आहे. तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे आपलं